महाविद्यालयात होणाऱ्या सत्यनारायणाच्या पूजेला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांची भूमिका काय ती आपण जाणून घेतली, पण याच महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी या सत्यनारायणाच्या पूजेचं समर्थन देखील केलं आहे. विरोध नाही आहे, विरोध काय कुठे आहे, प्रसन्न वाटतं, छान वाटतं. वर्षात ना एकदा पूजा असेल तर प्रसाद घ्यायचा, नमस्कार करायला देवाला. ज्यांना कल्चर माहीत नाही आहे सत्यनारायण पूजाचं, वेगवेगळे स्टुडंट आहेत त्यांना पण कळतं की सत्यनारायणची पूजा काय असते, काय होतं. मग चांगलं आहे, सत्यनारायणची पूजा होते म्हणजे हे चालू केलं, ही परंपरा चालू केली की पूजेसाठी यायचं, सगळ्यांनी दर्शन घ्यायची, त्यामुळे सगळेजण एकजूट होऊन मिळतात. आम्ही सुद्धा प्रसाद खाल्लाय. प्रसाद खाणं किंवा पूजा ठेवणं इट्स नॉट अ बिग थिंग. तुम्ही हे नाही बघत का की कॉलेजमध्ये सत्यनारायण पूजाच नाही तर आंबेडकर जयंती दिवशी खूप सारे कार्यक्रम पण राबवले जातात. जी मुलं बोलतायत ते सुद्धा सहभागी असतात, किंवा ऑर्गनायझेशन वेळेला ते व्हॉलेंटिअरिंग सुद्धा करतात. तर तुम्ही फक्त सत्यनारायणच्या पूजेला विरोध करण्याने काय मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी या पूजेचं समर्थन केलंय त्यांच्या वैयक्तिक श्रद्धेचा हा कदाचित विषय असू शकतो, पण महाविद्यालय ही जागा त्यासाठी योग्य आहे का असा प्रश्न मात्र कायम राहतो.